बॉश सर्विस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस मध्ये सुसज्ज जागा अत्याधुनिक तंत्रज्ञान कार रिपेअर व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग डेंटिंग पेंटिंग एसी रिपेअर स्पेअर पार्ट्स फोम वॉश ऑइल चेंज इंजिन सर्विस ब्रेक सर्विस बॅटरी सर्विस लाईट सर्विस आणि कोड स्कॅनर ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस समनापूर गणपती मंदिरासमोर संगमनेर लोणी रोड संगमनेर संपर्क 72 18 18 18 49 शेतकऱ्यांसाठी पीक विमा वार्षिक आरोग्य विमा अपघात विमा कॅशलेस महिला शेतकऱ्यांना शेती उपकरणांवर 30% पर्यंत अनुदान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 2 वर्षांमध्ये 24,000 मदत तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय खतावर 40% सवलत शेतकरी गट व्यवसाय किसान आरोग्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती A3N कंपनीचे संचालक नीरज पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. किसान धन आरोग्य योजना महाराष्ट्र के किसानों के लिए एक वरदान साबित होगा. इसमें हम लोग जो है छोटे किसानों को मीडियम 2 एकड़ के से कम किसानों के लिए एक योजना लेके आए हैं जिसमें हम 1 लाख 3 लाख का अपघात बीमा दे रहे हैं 1 लाख का 1.5 लाख का क्रॉप इंश्योरेंस दे रहे हैं और 25,000 का स्वास्थ्य बीमा दे रहे हैं. इसके अलावा छोटे और मझले किसानों के लिए हम लोग 1,000 से लेकर 24,000 के बीच में आपको सपोर्ट NGO की तरफ से आर्थिक सहायता देते हैं और इसमें महिला किसान के लिए जो भी कृषि ऊपर उपकरण लेते हैं उसमें 30% तक की सब्सिडी हम प्रोवाइड करते हैं. और सर हमारे सतीश सर हैं कि इस योजना को महाराष्ट्र में पूरा लीड कर रहे हैं और सर अहमदनगर में लीड कर रहे हैं. थैंक यू. ये योजना का किसानों को क्या फ़ायदा है, इससे क्या फ़ायदा मिलने वाला है ये थोड़ा सा? किसानों को इसमें सर 3 मेजर बेनिफिट जो है स्वास्थ्य बीमा को हम लोग फोकस कर रहे हैं क्योंकि रूरल एरियाज़ में क्या होता है कि कई सारी इंश्योरेंस कंपनियां ना स्वास्थ्य बीमा नहीं प्रोवाइड करा पाती है क्योंकि इंश्योरेंस कंपनियों का जो रूल होता है वो गाँव के लोग फॉलो नहीं कर पाते. तो हम लोगों ने उनके लिए ही ये स्पेशल लेके आए हैं कि हमारे यहाँ ज़्यादा रूल्स नहीं है, थोड़े बहुत डॉक्यूमेंटेशन है और उनको स्वास्थ्य बीमा का लाभ मिल जाता है. क्रॉप लॉस की बात करें तो गवर्नमेंट की तरफ से भी है ये क्रॉप लॉस का जो फसल नुकसान का है, लेकिन उनमें सहायता के लिए कोई टीम नहीं है उनके कि क्या क्या डॉक्यूमेंटेशन लगेगा क्या क्या प्रोसेस होगा. हमने इसी प्रॉब्लम को देखते हुए अपनी टीम हर जगह सलाहकार बना रहे हैं ताकि वो सलाहकार उनको बेनिफिट दिलवाने में मदद करें, हमारे साथ जुड़े भी और मेहनत भी करें जिससे कि उनको फसल नुकसान में वो नए नए फसल पे वो लेने में भी रिस्क लेने में भी वो कोशिश करें क्योंकि अगर नुकसान होता है तो हम बैठे हैं उनके नुकसान की भरपाई के लिए, जितना कंपनी दे सकेगी उतना तो देगी जिससे कि उनको और फ़ायदा होगा. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप खूप भरपूर काही फायदे आहेत. याच्यामध्ये याच्यामध्ये शेतकऱ्याला 1 वर्षानंतर 24,000 रुपये हा जो लाभ भेटणार आहे, महिन्याला 1,000 रुपये अशा प्रमाणे 2 वर्ष भेटणार आहे 24,000, 5 वर्षातले 2 वर्ष हा त्यांना लाभ भेटणार आहे. महिला शेतकऱ्यांना ज्यांच्या नावावरती 7-12 उतार असेल त्या महिला शेतकऱ्यांना 30% अनुदान भेटणार आहे शेती अवजारांवर. असे एवढे भरपूर फायदे आहे याच्यामध्ये, तर जेवढे होतो तेवढे शेतकऱ्यांच्या बेनिफिट घ्या. किसान धन आरोग्य योजना ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक वरदान ठरलेली आहे. या योजनेमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी ॲक्सिडेंटल इन्शुरन्स देतो आहे, त्याचबरोबर आपण यांना आरोग्य विमा देतो आहे, दरवर्षी 25,000 याप्रमाणे आरोग्य विमा देतो आहे, त्याचबरोबर पीक इन्शुरन्स आपण याच्यामध्ये कवर करतो आहे. पीक विम्याबद्दल जर बोलायचं झालं की बऱ्याचशा कंपनी आज मार्केटमध्ये आहेत पीक विम्याचं काम करतात, पण आपल्या कंपनीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांना आज पीक विमा दिलेला आहे हा खूप चांगल्या प्रकारे चांगल्या प्रमाणात दिलेला आहे. की आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो आत्तापर्यंत पीक विमा दिलेला आहे अबाऊ 7,000च्या वरतीही पीक विमा दिलेला आहे, तर याचा खरोखरच प्रॉपर म्हणजे मूळ शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होत आहे या योजनेचा. त्याचबरोबर आपण काही स्मॉल फार्मर्सना आपण 1,000 पासून ते 24,000 रुपयांचा बेनिफिट देत आहोत, त्याचबरोबर आपण काही महिला शेतकऱ्यांना आपण अवजारावरती शेतीविषयक जे काही अवजारे घेत आहेत त्याच्याविषयी आपण त्यांच्यावरती सबसिडी देत आहोत. बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी आपण चांगल्या प्रमाणात करतो. प्रीमियर कसं काय याचा प्रत्येक जो आरोग्य विमा आपण देतो हा गोल्ड डिजिटचा देतो आहे शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर आपण जो क्रॉप इन्शुरन्स देतो चोळामंडलमचा क्रॉप इन्शुरन्स आपण देतो ह्याच्यासाठी. कंपनी जी असते ही बदलत राहते, दरवर्षी आपण ज्या कंपनी चांगली सर्विस आम्हाला देईल त्या कंपनीशी आपण टायअप करत राहतो आणि प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पॉलिसी क्रिएट होते. किसान धन आरोग्य योजनेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येते की किसान धन आरोग्य योजनेचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यामध्ये तुम्हाला शेतीगट व्यवसाय, त्याच्यानंतर तुम्हाला आरोग्य विमा, पीक विमा या गोष्टींचा भरपूर फायदा होणार आहे. आणि अपघात विमा यांना 3 लाख रुपये इन्शुरन्स आहे. पीक विम्याला प्रत्येक 5 वर्षापैकी 3 वर्षाला 50,000 तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. त्यानंतर शेतीगट व्यवसायासाठी शेतकऱ्यांसाठी संधी असणार आहे. जे शेतकरी आहे, तरुण शेतकरी आहे, महिला शेतकरी आहे, यांना सशक्तीकरण करण्यासाठी शेतीगट व्यवसायाचा फायदा मोठ्या प्रमाणात यांना भेटणार आहे. तरी पण अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना सांगण्यात येते की या किसान धन आरोग्य योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त फायदा स्वतःचा करून घ्यावा. यावेळी सतीश बुच्चे, रवींद्र शिंदे, गणेश माने, पंकज कल्याणकर, राम तिवारी, किरण लांबहाते, निलेश बागडे, सुनीता साळुंखे, अनिकेत ठोंबरे, कुणाल लांडे, दिनेश कोळेकर, सुदाम निमसे, कार्तिक जठार, ओंकार शिंदे यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. अश्वमेधचं डिसिजन म्हणजे रामबाण उपाय. डावणी आणि करप्याचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक वेळी शेवटपर्यंत रसायनमुक्त पर्याय, शिवाय कमी खर्चात हमखास सुरक्षा. डावणी रोगावर उत्तम पर्याय असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचा सच्चा सोबती म्हणजेच अश्वमेधचं डिसिजन. त्यासाठी संपर्क साधा अश्वमेध अॅग्रोकेमिकल्स, कोपरगाव, 0243 2235 57 आणि 77 680 04 552.